जे बेसिक आहे त्यासाठीचा मी इथे साहित्य घेतलेला आहे ते बघू शकता तुम्ही। इथे आपण व्हिप क्रीम घेतलेली आहे 1 कप, ही मिल्क पावडर आहे, मिल्क घेतलेला आहे मी 50% आटून घेतलेला आहे, ते गाईचं आहे म्हशीचं वापरलं तर अगदी उत्तमच। शुगर घेतलेली आहे 1 TBSP, व्हॅनिला इसेन्स घेतला आहे TSP, 1 TSP घेतलेला आहे। तर आता आपण एक सर्व इन्ग्रेडियंट्स बघितलेले आहेत, तर आता आपण इथे व्हिप क्रीम बाउलमध्ये ओतून घेऊया। अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि होममेड रेसिपीचा आस्वाद घ्यायला एकदम छान अशी। इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे, ती आपण बीटरने 2 ते 3 मिनिट बीट करून घेणार आहोत। तर इथे आपण 1 ते 1.5 मिनिट बीट करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरवर केलं तरीही चालेल। आता मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। आपण व्हिप क्रीम बीट केल्यानंतर त्याच्यामध्ये मिल्क पावडर, हे मिल्क टाकून घेणार आहोत। शुगर तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडी टाकली तरी चालेल। आणि व्हॅनिला इसेन्स, हा आपण प्लेन बेस बनवत आहोत, एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकदम छान आणि टेस्टी अशी आपली आईस्क्रीम तयार होणार आहे। असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही। मी चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। वाटल्यास तुम्ही 1 मिनिट पुन्हा बीटरने फिरून घ्या। आणि आता आपण ते एअर कंटेनरमध्ये ओतून घेणार आहे। अशा प्रकारचे एअर कंटेनर असेल तर त्यात तुम्ही ओतून ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे जर एअर कंटेनर नसेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यात ओतून त्याला फॉईल पेपरने व्यवस्थित रॅप करून मग तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवू शकता। एअर कंटेनरमध्ये आपलं बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि ते आपण फ्रीजरमध्ये 8 ते 10 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून आपण फ्रीजरमध्ये ठेवूया। चला आता 8 ते 10 तास झालेले आहे आणि आपण आईस्क्रीम झाली की नाही ते बघूया। हे बघा, आपली आईस्क्रीम एकदम अशी व्यवस्थित सेट झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आईस्क्रीम सेट व्हायला थोडासा वेळ लागतो, 8 ते 10 तासांचा। आता आपण काढून बघूया। तर हे बघा, आईस्क्रीम व्यवस्थित अशी सेट झाल्यामुळे एकदम छान अशी निघते। आपली आईस्क्रीम किती छान अशी तयार झालेली आहे, हे बघा।
एकदम जवळून दाखवत आहे मी तुम्हाला, आणि एकदम रिच अशी याची टेस्ट पण आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारची आईस्क्रीम। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय।